पुण्यामध्ये लेवल 3 निर्बंध कायम राहणार आहेत. बकरी ईद साठी गेल्या वर्षी जे धोरण होतं तेच या वर्षी कायम राहणार असल्याची स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुणे महापालिकेत नव्यानं समाविष्ट झालेल्या 23 गावांचा विकास आराखडा कोणी तयार करायचा याबाबत 2 मतप्रवाह आहेत. PMRDA असो व महापालिका कोणीही आराखडा तयार केला तरी तो उत्तम असावा. कुणाची जमीन आरक्षित करायची, कुणाची बाहेर काढायची यापेक्षा नियोजनबद्ध सोयीसुविधा उपलब्ध होतील याला प्राधान्य असावं. महापालिकेत यासंदर्भात ठराव केला गेला असून तो लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की परीक्षा झाल्याच नाही त्यामुळे निकाल विक्रमी लागलाय, त्यामुळे सगळेच निकाल पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्याचा परिणाम म्हणून कधी कधी वेबसाईटवर लोड येऊ शकतो. लोड कमी झाला की सर्व काही सुरळीत होईल असं अजित पवार यांनी 10वीच्या निकालाबाबत बोलताना व्यक्त केलं आहे. मी सांगितलं ना, लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचा त्यांना निर्णय घेता येतो. आता सरकार ठरवेल की बाबा PMRDAकडे ठेवायचं का आता ह्यांनी ठराव केला म्हणून ह्यांना द्यायचं, दोन्हीपैकी एकच करावं लागेल. जर ह्यांना परवानगी दिली तर PMRDAला सरकारला सांगावं लागेल आता तुम्ही थांबवा आपण त्यांना देतो आहे. जर PMRDAलाच दिली तर ह्यांचा ठराव विखंडित करावा लागेल. दोनपैकी एक बाबी करावे लागणारच आहे ना. ठीक आहे ना, आता प्रत्येकाला तुम्हालाही माहिती आहे PMRDAमध्ये ऑफिसर असतात. कोण ऑफिसर आहेत तुम्हाला माहिती आहे, 16 दिवसाचा आजपर्यंतचा रेकॉर्ड चांगला आहे. काही ठिकाणी गेलं तर कुणाची महानगरपालिका असो, मी आज भाजपचे म्हणून म्हणत नाही, कधी काँग्रेसची होती, कधी राष्ट्रवादीची होती, कुठं शिवसेनेचे महानगरपालिका असते आहेत, कुठं भाजपचे आहेत, त्यावेळेस अनेक लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये ज्यावेळेस येतात त्यावेळेस कधी कधी वेगवेगळे इंटरेस्ट निर्माण होतात. आता हा निर्णय सांगितलेला आहे तशा पद्धतीनं घ्यावा, त्याच्यातनं जवळपास 85-87% मुलं मुली क्लिअर होतील, पण 10-12% मुलांच्यावर त्यांना थोडासा अन्यायाला सामोरं जावं लागेल. तर आम्ही त्यांना असं सांगितलं की सध्या हे करा आणि मग 10-12% राहत आहेत त्यांच्याबद्दल काय दुसरा पर्याय आपल्याला करता येतो का, जागांची संख्या वाढवता येते का, अच्छा जे काही जे कंटेम पण होणार नाही आणि मुलांचंही काम होईल असा काही पर्याय आपल्याला सुचला तर आपण पण आम्हाला सांगा, दुसऱ्या कुणाला सुचला तरी सांगावं. आम्ही त्याबद्दल आमच्या यंत्रणेला अभ्यास करायला सांगितलेला आहे आणि राज्य सरकारची भूमिका राहिलेल्याही मुलांना कसं सामावून घेता येईल आणि त्याच्यात सुप्रीम कोर्टाने दिलेला पण निकाल त्याला कुठं बाधा येणार नाही अशा प्रकारचा आमचा प्रयत्न चालू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.